14 ऑगस्ट 2024 या दिवशी झंका पाटील हे घुसरवाडी अकोला जिल्हा इथे बसलेले आहेत घुसरवाडीला. त्यांची मागणी आहे कोणी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र मिळावं. जात प्रमाणपत्र जर मिळालं नाही तर ते उपोषण सोडणार नाही. आज त्यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे. आम्ही सर्व कोणी महादेव जमातीचे लोक आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. जिल्हाधिकाऱ्यांना भेटले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तो विजय माझ्या तरीतला नाहीये, तो प्रांताचा आहे आणि प्रांत देण्यास तयार नाही. यांची या या अधिकाऱ्यांवर शासनाचा दबाव आहे, इथलच्या जनप्रतिनिधीचा दबाव आहे. जर कोणी महादेव जमातीला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या विधानसभामध्ये भाजपाचा झेंडा आम्ही कोणत्याही गावात लागू देणार नाही. कोणी महादेव जमातीच्या आणि या जनप्रतिनिधीला गावात प्रवेश सुद्धा करू देणार नाही असं आम्ही सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे.